मला भेटून जा पांडुरंगा, मला भेटून जा पांडुरंगा, सावता माळ्याचा अवतार झाला, पंढरीच्या पांडुरंगाला मळ्यामध्ये कसा उभा केला ऐका मंडळी, सावता माळ्यानं देवाला कसा उभा केला ते ऐका। कांदमुळा भाजी अवघी सावता माळ्याजवळ आग्रह धरावा, सावता अरे एकदा तरी पंढरीला चल, त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहण्यासाठी। सावता माळी त्या आग्रह करणाऱ्या वारकऱ्यांना सांगायचं, हीच माझी पंढरी आहे आणि हे डुलणार पीक हा माझा पांडुरंग आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, प्रामाणिकपणे त्याची सेवा करणं हा त्याचा परमार्थ होता। सावता माळ्याचा ही त्याची भक्ती होती। एक दिवस असा प्रसंग आला, शेतामध्ये नांगर धरलेला, नांगर चालू असताना नांगराला मसोबा लागला, मसोबा नांगराच्या फळाला मसोबा आडवा लागला आणि नांगर तटला, थांबला। सावता माळ्यानं नांगराचा फाळ मोकळा करण्याचा प्रयत्न केला, पण मोठा दगड होता। शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाक मारली दगड हलवण्यासाठी, तो मसोबा शेतातनं बाजूला काढावा या विचारानं मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली। सावता माळ्यानं शेजारी आले,
आणि शेजाऱ्यांनी पाहिलं, अरे ए सावकार, अरे मसोबाय, हलवशील सगळ्या गावावर संकट येईल, आम्ही नाही बाबा हात लावणार त्याला. सावता माळ्यानं प्रयत्न करून त्या शेताच्या मध्यभागी असणाऱ्या मसोबाला तिथनं काढला आणि बांधावर नेला. त्या शेजाऱ्यांनी गावच्या पाटलाच्या कानात बातमी सोडली, पाटील अवत्या सावत्याचा काहीतरी बंदोबस्त करा. अरे काय झालं, अव शेतातला मसोबा हलवला आणि बांधावर नेऊन बसवला. उद्या जर मसोबा कोपला तर साऱ्या गावावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. मसोबाला हलवायचं पाप त्यानं केलं, पण सगळ्या गावाला भोगावं लागल. पाटीली अर्ध्या डोक्याचा, गावातली चांडाळ चौकडी जमा झाली आणि सावता माळ्याकडे हा मोर्चा निघाला. सावता माळ्याला ताकीद करण्यासाठी, हे सावता जिथं होता तिथं मसोबा बसव, नाहीतर गावावर संकट येईल, आम्हाला भोगावं लागेल. सावता माळी म्हणाला, हे कुठला मसोबा घेऊन बसला, वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे, देव एक रुक्माई पती, अवघ्या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. असं असताना काय त्या मसोबाचा विचार करत बसला तुम्ही? गावच्या पाटलानं दरडावलं सावता माळ्याला, एका पोत्राजाला बोलवून घेतलं आणि पोत्राजाला बरोबर काय शिकवायचं ते शिकवलं आणि गावामध्ये सोडला. पोत्राज प्रत्येक ठिकाणी आपला डाव मांडून त्या गावकऱ्यांना भडकवण्याचं काम पोत्राजानं सुरू केलं. तुम्ही मसोबाला दुखवलेला आहे, मसोबा रागावलेला आहे, मर्यायला एक बकर दिल्याशिवाय आता शांत होणार नाही. गावामध्ये अगोदर आवई होतीच, सावता माळ्यानं शेतातला मसोबा बांधावर बसवला म्हणून. पटकीच्या रोगाची लागण का होऊ नये, त्या काळात लोक आजारी पडू लागली, घरा घरात या रोगाची लागण लागली. सावता निस्सीम भाव, निष्ठावंत श्रद्धा, काहीतरी झाड पाल्यांचं औषध आजारी पडलेल्या लोकांना सावता द्यायचा. या चांडाळ चौकडीला ते काही बरं वाटत नव्हतं आणि याच वेळेला निरोपाला, हे सावता तुला पाटलांनी बोलवले चावडीत, औषध द्यायला निघाला होता आजारी पडलेल्या माणसाला. येतो औषध देऊन येतो. चांडाळ चौकडीनं विचार केला, मस्ती आली त्याला, बोलवलं तर दुसऱ्या कामाला निघून गेला. तो कामात आहे ना, आम्ही रिकामे आहोत का? ती सगळी ओट्यावर बसलेली चांदाळ चौकडी सावता माळ्याच्या मळ्याकडे निघाली, आपणच जाऊया सावताकडे. बजावलं, बंद कर तुझं हे सोंग. भजन काय म्हणतो, परमार्थाचं सोंग काय करतो, पांडुरंगाला हाका काय मारतो, आजारी पडलेल्या माणसांना औषध काय देतोस, ते चालणार नाही. सावता माळ्याच्या शेतात उभं असलेलं पीक पाहून साऱ्या गावाच्या पोटात दुखत होत. बरं वाटत नव्हतं, सावता माळ्याचा सुखी संसार डोळ्याला पावत नव्हता. त्या पोत्राजानं सांगितलं, मर्यायला बकर दिल्याशिवाय ही पटकीची लागण थांबणार नाही. गाव सफल आणि गावातली पुढारी मंडळी कुलकर्णी पाटलासह सर्वजण सावता माळ्याच्या शेतात आली आणि सावता माळ्याकडे बकऱ्याची मागणी केली, मर्यायला बकर पाहिजे. शेतातला मसोबा उचललास, बांधावर ठेवलास, तुला गावाच काय होईल याची काळजी नाही. गावाच वाटुळ करायला बसलास, मुकाट्यानं बकर दे. सावता माळी शांतपणानं अति नम्रतेनं
आलेल्या मंडळीला म्हणाला, मी मुक्या जीवाची हत्या करण्यासाठी वक्र देणार नाही। औ मुक्या जीवाचा प्राण घेऊन कुठं रोग राई हटते का? देवावर श्रद्धा ठेवा, पांडुरंगाचं भजन करा, देव सगळं ठीक करी। आलेल्या चांडाळ चौकडीनं वक्र देत नाही म्हटल्यानंतर सावता माळ्याला मारहाण केली, काठीनं झुडपून काढलं, सावता माळी जखमी झाला, डोकं फुटलं, रक्ताचे ओघळ गळू लागले, जखमी झाला सावता माळी, जखमी झाला, अंथरून धरलं सावता माळ्याने। सावता माळ्यानं अंथरून धरल्यानंतर पत्नी आणि सावता माळ्याची एकुलती एक लाडकी कन्या नागी तिचं नाव। सावता माळी मोठ्या प्रेमानं तिला नागे म्हणून हाक मारायची। बापा प्रमाण देवाची भक्ती करणारी, विठ्ठलावर प्रेम करणारी, देवाची परमभक्त अशी जन्माला आलेली ही कन्या उशाला बसायची बापाच्या आणि बापाला म्हणायची, बाबा काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, तुम्ही बरे व्हा। चालता येत नव्हतं, अंथरून सोडून उठता येत नव्हतं, एवढी मारहाण झाली। रात्री या चांदळ चौकडीनं सावता माळ्याच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी रात्रीच शेतामध्ये येऊन उभ्या असलेल्या डुलणाऱ्या पिकाची नासधूस केली। भरपूर पाणी असणारी सावता माळ्याची विहीर बुजवून टाकली। अंथरुणात जखमी अवस्थेत पडलेल्या सावता माळ्याला काही ठाऊक तडफडायचा। चार दिवस झालं मळ्याकडे जाता आलं नाही, त्या पिकाकडे पाहता आलं नाही। सकाळी उठल्यानंतर शेताची झालेली अवस्था, झालेली नासधूस, बुजवलेली विहीर, हे सगळं ऐकायला मिळालं। मासा तडफडल्यासारखा सावता माळी तडफडायला लागला। पत्नीनं आणि सावता माळ्याच्या कन्येनं त्या नागीनं सावता माळ्याला सांगितलं, बाबा अजिबात दुःख मानू नका, पुन्हा पहिल्यासारखा मळा उभा कर। नागे त्यात माझा विठ्ठल होता, माझ्या पांडुरंगाला मी त्यात पाहत होतो, असं काय त्यांचं वाईट केलं? त्यावेळेला जरास बरं वाटायला लागलं आणि सहकुटुंब सहपरिवार कामाला लागलं। बुजवलेली विहीर उकरायला सुरुवात केली। माती माग गाड्या, गाड्या माग गाड्या माती विहिरीतनं काढली। गाव यायचं आणि थट्टा करायचं, सावता माळ्याची चेष्टा करायची। वा वा सावता, विहीर खोदायला लागला, आता पाणी लागेपर्यंत मध्ये थांबू नकोस, थेट पाण्याला जाऊन भिडव। अरे एकट्या दुकट्यानं विहीर खोदून कुठे पाणी लागत? उचेष्टा करायची, पाटला सह सर्वजण। माझ्या माता पित्यानो काही उत्तर न देता सावता माळी काम करत होता, कामाच्या धारा वाहत। काम करायचा सावता माळी, पण काम यायचा मंदिरात विठ्ठला। पुजारी आश्चर्यचकित व्हायचे, काय प्रकार आहे, देवाला घाम। काम करता करता सावता माळी बेशुद्ध पडला, आत कोसळला विहिरीमध्ये। पत्नीनं उठवलं, सावध करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात पाण्याची चिळकांडी विहिरीतनं निघाली। मंडळी सावता माळ्याच्या विहिरीला जबरदस्त पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं। पाचची मोटर चालावी, पाच हाऊसबोट, अशा पद्धतीचं पाणी त्या विहिरीला लागलं। सावता सावध झाला, पांडुरंगाला नमस्कार केला, विठ्ठला
लीला तुझी की मुई आहे, तुझी लीला माझ्या विहिरीला एवढं पाणी दिलं, गंगा वळवून आणलीस माझ्या विहिरीत, नमस्कार केला पांडुरंगाला आणि शेतात कामाला लागला सावता माळी, पुन्हा पहिल्यासारखा मळा उभा केला, गाव सगळं तडफडायचं तडफडायचं, माझ्या माता पित्यानो वारकरी यायचे त्या वारकऱ्याजवळ, सावता माळ्याची मुलगी देवाला निरोप पाठवायची, राखी म्हणायची वारकरी बाबा पंढरीला निघालात, माझ्या पांडुरंगाला सांगात सावत्याच्या नागिन निरोप पाठवलाय, मला भेटो निजा पांडुरंगा, मला भेटो निजा पांडुरंगा, जगात तरू कसे सांगा, या जगात तरू कसे सांगा, दीन दयाळा तू श्रीरंगा, दिंडी पंढरपूरला निघाली, सावता माळ्याच्या मळ्यातनं रस्ता होता, दिंडीतला प्रत्येक वारकरी सावता माळ्याच्या वस्तीवर पाणी पिऊन पुढे जायचा, सावता माळी प्रत्येकाला निरोप द्यायचा, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करायचा, आरणगावचीच दिंडी निघाली या चांडाळ चौकडी, पंढरपूरला जाताना सावता माळ्याच्या मळ्यातून रस्ता, कुलकर्णी पाटील सर्वजण दिंडीमध्ये सामील होते, सावता माळ्याच्या मळ्यात एक 5 मिनिटांसाठी ही दिंडी थांबली आरणकराची, आता गावची दिंडी पंढरपूरला निघाली, सावता माळ्याला मोठा आनंद वाटला, तेवढ्यात टोपलंभर भाजी घेऊन सावता माळ्याची मुलगी नागी पळत आली, पाटील साहेब काका तुम्ही गावातली सगळी मंडळी पंढरपूरला निघालात, मग एवढा विठ्ठलाला माझा मानवडा द्या, गाजर होती त्यात, रताळ होती, भाजी होती, सावता माळ्याच्या शेतातली भाजी, विठ्ठलाला एवढा वानवडा द्या, त्या कुलकर्णी काकानं त्या पाटलानं त्या लहान चिमुरड्या पुरीनं गोड्या भाबड्या भक्ती भावानं दिलेली वानवडा म्हणून दिलेली भाजी अरे फेकून दिली, पायाखाली तुडवली, म्हणे देव हिची भाजी खातो, वानवडा द्या देवाला वानवडा, तुझा वानवडा देण्यासाठी आम्ही पंढरीला निघालो, पायाखाली तुडवली, नागी मठ दिशी खाली बसली, या मोठ्या मोठ्या मंडळींचं हे कर्तृत्व पाहू, हे वागणं पाहू, रडायला आलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात, तेवढ्यात एक वारकरी पाठीमागनं आला, नेहमी पंढरीला जाणारा, त्या वारकऱ्याला पाहिलं, फेकून दिलेली भाजी पुन्हा गोळा केली नागीनं, आणि त्या वारकऱ्याला म्हणाली बाबा पांडुरंगाला हा वानवडा नेता, हो बेटा मी घेऊन जातो, नागीनं दिलेला वानवडा घेतला, पोटभर पाणी प्याला, थोडासा सावलीला थांबला आणि पंढरीला निघाला, पुढं आरंती दिंडी पाठीमाग तो वानवडा घेऊन निघालेला वारकरी, ही दिंडी पंढरपुरात पोहोचली मंडळी, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आली ही मंडळी आरणगावची, पण देव दिसला नाही यांना, नाही दिसला,
कसा दिसेल? अरे मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही। राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात मंडळी, अरे देवाला पाहण्यासाठी ती श्रद्धेची दृष्टी असली पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे। देवाच्या दर्शनासाठी ही आरंची मंडळी गेली, पडदा दिसायचा, बाकीच्यांना सगळ्यांना देव दिसायचा, पण आरणकरांना मग ते कुलकर्णी असो नाहीतर पाटील असो नाहीतर सगळे आरणचे गावकरी असो, आरणकरांना देव दिसला नाही। एकमेकात चर्चा सुरू झाली। नामदेव महाराज होते त्या ठिकाणी, ही मंडळी नामदेव महाराजांना भेटली। नामदेव महाराजांना या मंडळीने सांगितलं, नामदेवा तुम्हाला देव दिसला? हो आता भेटून आलो, आमचं काहीतरी चुकलेलं आहे, इतक्या लांबून आम्ही दर्शनासाठी आलो पण देवानं आम्हाला भेट दिली नाही, काहीतरी आमचं चुकलेलं आहे। तुम्ही देवाची समजूत घालात आणि आम्हाला दर्शन करून द्या। इकडं नागिन अनेक वेळा आपल्या बापाच्या मुखातून ऐकले, आरणला काय घडलं सावता माळ्याच्या घरी, देव या पाना फुलात आहे, देव आपल्या मळ्यात आहे, देव भाजीपालात आहे, प्रत्येक झाडाच्या पाना पानात माझा विठ्ठल भरलेला आहे। नागिन विचारावं, बाबा तू मला भेटेल का नाही भेटणार? नागिन ध्यास घेतला, चैन ना मनाला, ध्यास हा जीवाला तुझ्या पायी भाव ठेविला, थाव थाव रे विठ्ठला, विठ्ठला थाव थाव रे विठ्ठला, विठ्ठला थाव थाव रे विठ्ठला। जैन नाम नाला, हे भगवंता या नागीच्या मनाला चैन नाही, तू मला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही। अन्न पाणी वर्ज्य केलं सावता माळ्याच्या मुलीनं, माझ्या माता पित्यानं, लहान लेकरू किती दिवस उपवासी राहू शकत, बेशुद्ध पडली नागी। आईनं समजून घातली, प्रत्यक्ष सावता माळ्यानं बापानं समजून घातली, जेव नागे मी देवाची भेट करून देतो। नागीनं सांगितलं, बाबा खरंच तुमचा विठ्ठल आहे ना, आहे ना, माझी भेट झाल्याशिवाय पाण्याचा थेंबी तोंडात घालणार नाही। चैन ना मनाला, या नागीच्या मनाला चैन नाही, चैन ना मनाला, त्यास हा जीवाला तुझ्या पायी भाव ठेविला, भाव धाव रे म्हणाला। अशी अवस्था बनली पाहिजे, एवढं वेड लागलं पाहिजे, हा देव भेटल्याशिवाय राहणार नाही, भेटला देव तरी या सुदर्शन महाराजाला फासायच्या म्हणजे, पण त्या भावनेनं आणि त्या प्रेमानं देवाला हात मारा, देव मूर्तीतून प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही। कुणाला भेटला नाही सांगा, मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी विष प्याला, रामाजी पंतासाठी महार झाला, माझा विठ्ठल हा विठेवर उभा असणारा जगदात्मा, विठ्ठला रामाजी पंतासाठी महार झाला। सावता माळ्याच्या शेतात काम केली, कोऱ्या कुंभाराची गार्गी घडली, सखू साठी देवा तू सखू झालास, भांडी घास सखूच्या घरात झाडून काढलं,
धुन धुतलं, सगळी कामं केली घरात सारवून काढलं, सकूच्या सासूचे पाय दाबले, पांडुरंगा विठ्ठला माय बापा सखूच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली म्हणजे, अरे संसार केला सखूच्या नवऱ्या बरोबर संसार केला, असा वेडा आहे माझा पांडुरंग, भक्तीसाठी वेडा झाले, अरे हाक मारणारा भक्त हवाय त्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही, पण देवीच्या देटापासून हाक मारली पाहिजे, नागीन हाक मारली सावता मायाच्या मुलीनं, हे विठ्ठला चैन नाम नाला तुझं अस्तित्व आहे, तू कणा कणात सामावलेला आहे, अनु रेणू तुझं अस्तित्व आहे, पिशवी जो भरला प्रभू जगदन रेणू मध्ये संचला, मला ध्यास लागलाय मला काही नको देवा, काही नाही फक्त तुला बघायचं, तुझ्याशी बोलायचं, चैन नाम नाला ध्यास हा जीवाला तुझ्या पायी भाव ठेवीला, धाव धाव रे विठ्ठला विठ्ठला, धाव धाव रे विठ्ठला विठ्ठला, धाव धाव रे विठ्ठला, चैन नाम नाला हा नागीचा धावा ऐकला, विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगानं नाही दर्शन दिलं आरणकरांना, माझ्या नागेचा वानवळा आणला नाही लेखानो तुम्ही, माझ्या दर्शनाच्या लायक नाही तुम्ही, नाही दर्शन दिलं विठ्ठलानं, सगळ्या यात्रेला दर्शन दिलं पण आरणकरांना दर्शन दिलं नाही, वानवळा घेऊन आलेला वारकरी देवाच्या समोर वानवळा ठेवला, सावताच्या मुलीनं दिले, देवा तुझ्यासाठी पाठव तुझी वाट बघती आहे, डोळ्यात जीव आणून तू भेटीला आल्या बिगर अन्न खाणार नाही, असं ते लेकरू बोलतय, वारकऱ्यानं निरोप दिला जैन पडेना देवाला, माझ्या भक्ताला बाल वयातल्या भक्ताला भेटायला जायला पाहिजे, राहू द्या सावता जरा बाजूला राहू द्या, नागीला भेटायला गेलं पाहिजे, निघाला इकडं अन्न नाही पाणी नाही जेवण बंद केलेलं, व्याकुळ झाली अंथरून धरलं मुलीनं, अंथरुणावर पडल्या पडल्या बाबाला विचारायची, बाबा काय हो तुमचा विठ्ठल, चीड आली सावताला, कोयता काढला माझ्या हृदयात तरी आहेच की नाही विठ्ठला, आणि वार केला रक्ताच्या चिरकांड्या उडाल, बेशुद्ध पडला भगवंत प्रगट झाला सावता माळ्याला, देवानं सावरलं आणि देव त्या नागीसाठी बाल अवस्थेत आला, लहान वयामध्ये आला, लहान वयामध्ये नागीच्या वयात आला देव, आणि नागी बरोबर शेतामध्ये उड्या मारू लागला, खेळू लागला, बागडू लागला, कामं करू लागला, इकडं पंढरपुरात एकच गाजा वाजा झाला, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, संत नामदेव महाराज, ज्ञानोबा राय, सगळी वारकरी मंडळी एकमेकात चर्चा होता, अरे देव कुठे गेला, पांडुरंग कुठं आहे, त्यावेळेला ज्ञानोबा रायाने सांगितलं नामदेवात हा तुळशीचा आणि बुक्क्याचा जो सुगंध येतोय या सुगंधाच्या दिशेनं आपण जाऊया, सापडल्याशिवाय राहणार नाही, हा सुगंध या संत मंडळीला या वारकरी मंडळीला कुठे घेऊन आला ठाऊ काय मंडळी, हा आरणला घेऊन आला, आरणला,
आणि अरण्यला आल्यानंतर बाल अवस्थेतील पांडुरंगान नागी बरोबर शेतामध्ये मळ्यामध्ये खेळता खेळता त्या आलेल्या संत मंडळीला पाहिलं आणि मळ्यातून जी धूम ठोकली ते थेट घर गाठलं आणि घरी आल्यानंतर सावता माळ्याला बाल वयातला पांडुरंग बोलतो, सावता चोर माझ्या माग आलेला मला लपायला जागा हवी आहे रे. लपायला जागा मागितली, खद 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 हसला सावता माळी, खद 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 हसला. देवा सगळं विश्व निर्माण करणारा तू, या सृष्टीचा सूत्रधार, ब्रह्मांडाचा मालक, जगन्नियंता, त्या चोराला तू जन्म दिलास आणि चोर तुझ्या माग लागला. सावता माळ्यानं ओळखलं, सावत्या तुझी परीक्षा पाहायला लागलाय, त्याला लपायला भरपूर जागा आहे, भरपूर जागा आहे. अरे त्रैलोक्य त्याच्या हातात आहे, तू तुझ्याकडे कशाला जागा मागील लपायला, पण तुझी परीक्षा बघायला लागलाय. पुन्हा कोयता घेतला आणि सावता माळ्यानं आपलं हृदय चिरून काढलं, ओठ फाडलं, चरारा रक्ताच्या कारंजा उडाल्या आणि सावता माळ्यानं हात जोडला. विठ्ठला लपायला जागा मागितलीस ना, या सावता माळ्याजवळ तुला लपवण्यासाठी या जागेशिवाय दुसरी जागा नाही. विठ्ठला लपून बस. देव लपून बसला, हृदयात प्रवेश केला, पण थोडासा पितांबर बाहेर ठेवला संत नामदेवाला आणि ज्ञानेश्वराला दिसावा म्हणून. अहो काय म्हणतो सावता माळी, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. हृदयामध्ये कोंडून टाकला आणि मनात विचार करतो, हजारो रोगानं भरलेलं हे शरीर, हजारो रोगाने भरलेलं. सिव्हिल मध्ये जा म्हणजे या शरीरात कुठले कुठले रोग घर करून बसलेले बघायला मिळतील तुम्हाला. प्रत्येक खाटेवरचा वेगळ्या रोगाचा, हा शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयसे. असलं घाणेरड शरीर, चार दिवस स्नान केलं नाही तर जवळ कोणी बसू देणार नाही. असलं शरीर, या शरीराचा उपयोग माझ्या विठ्ठलाला लपवण्यासाठी होत असेल याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे. पोट फाडलं, हृदय चिरून काढलं, भगवंताला विराजमान केलं, देवाला म्हणतो उद्धार झाला. सावता माळी म्हणतो उद्धार झाला देवा, मनाची इच्छा पूर्ण झाली, माझ्या हृदय सिंहासनावर विराजमान झालास. तेवढ्यात संत नामदेव महाराज, ज्ञानोबाराय वारकरी मंडळी, हजारो लोकांचा थवाचा थवा सावता माळ्याच्या घरात आला. हे सावता, अरे देवाला तुझ्या घरात शिरताना पाहिला आम्ही, देव आलाय का इकडं? सावता माळी म्हणतो देव माझ्या घरात आहे, बाहेर आहे, तुमच्या घरात आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, त्याच्याशिवाय जागा शिल्लक नाही, सर्व ठिकाणी तो आहे. आता तत्वज्ञान सांगू नकोस, देव कुठाय ते सांग. तेवढ्यात ज्ञानोपरायणला पितांबर दिसला, सापडला, सापडला माझा परमात्मा, सापडला नामदेव राया, धावा करतात भगवंत. नामदेव राया म्हणतात धन्य आहे सावता, मूर्ती पुरताच देव आम्हाला माहित होतो, पण तुझी भक्ती आणि तुझ्या मनाचा निर्धार, तुझ्या अंतःकरणाची श्रद्धा, देवावर असणार प्रेम
धन्य आहे, आम्ही धन्य झालो तुझ्या दर्शनाने, आम्ही धन्य झालो. आणि म्हणून सावता माळी काय म्हणतो मंडळी एका अभंगामध्ये ऐका, काय म्हणतो सावता माळी. अरे नासधूस केलेली शेती, बुजवलेली विहीर उकरून काढून पूर्ववत पहिल्यासारखा मळा डौलदार उभा करणारा शेतकरी, शेतात देव बघणारा, शेतातल्या पिकात पांडुरंगाला पाहणारा, काय म्हणतो सावता माळी ऐका मंडळी. क्षमा केली, कधीच त्यांचा राग मागही धरला नाही.
मोठ्या प्रेमानं पुन्हा भक्तीला आणि संसाराला सुरुवात झाली. आमची माळी याची जात शेत लावू बागा इथं, आणि त्यातच देव कसा दाखवला सावता मायानं. माझ्या माता पित्यानो, प्रपंचात परमार्थ निर्माण करणारी मंडळी, थोर संत मंडळी या महाराष्ट्रात जन्माला आली, त्यातले हे सावता माळी श्री क्षेत्र आरण सावता माळी. हो, एकदा भजन करा मंडळी सर्वजण. राम कृष्ण गोविंद नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण.